चौदगोल मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. स्टेट बोर्ड इयत्ता 6वी सामान्य विज्ञान हे आपलं 11वे लेक्चर आहे. कार्य आणि ऊर्जा. बघा, जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूचे विस्थापन होते तेव्हा कार्य झाले असे मानतात. कार्य कशाला म्हणतात? जेव्हा एखाद्या वस्तूचे विस्थापन होते तेव्हा कार्य झाले असे मानतात. सारख्याच अंतराचे विस्थापन झाले तरी ज्या कार्यास जास्त बल लागते ते कार्य अधिक असते. बघा, आता इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे पेटी ओढणे. आता ह्या पेटीमध्ये काही वस्तू दिसत आहे का तुम्हाला? नाही दिसत. इथे काय दिसत आहे? काय सांगितलं त्यांनी? तरी ज्या कार्यास जास्त बल लागते ते कार्य अधिक असते. म्हणजे हे काय आले? अधिक कार्य झाले. सारखेच बल लावून जास्त विस्थापन झाले तर ते कार्य अधिक असते. त्यानंतर बघा, सारखेच बल वापरले असतात जास्त विस्थापन झालेले कार्य अधिक असते. म्हणजे कार्य मोजण्यासाठी बल आणि झालेले विस्थापन दोन्हींचाही विचार करावा लागतो. बघा, कसला विचार करावा लागतो? कार्य मोजण्यासाठी बल आणि झालेले विस्थापन दोन्हींचा विचार करावा लागतो. तुम्ही मैदानावरती जेवढ्या फेऱ्या माराल त्यापेक्षा कमी किंवा जास्त फेऱ्या तुमचे मित्र मारतील. फेऱ्यांची संख्या सारखी असणार नाही. मैदानावरती कोणी दोन फेऱ्या मारून दमले, कोणी तीन चार फेऱ्या मारून दमले, म्हणजेच प्रत्येकामध्ये फेऱ्या मारण्याची क्षमता एकसारखी नाही आहे. तुमच्यामध्ये जेवढी क्षमता असेल तेवढ्याच फेऱ्या तुम्ही मारू शकाल. कार्य करण्याच्या क्षमतेलाच ऊर्जा मानता. बघा, कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हणता? ऊर्जा मानता. माहिती आहे का तुम्हाला? कार्य आणि ऊर्जा यांची एकके सारखेच आहेत. बघा, कार्य आणि ऊर्जा तुम्हाला एकके विचारलं तर काय दोघांची सारखेच आहे? सिस्टीम इंटरनॅशनल म्हणजे SI. एकक पद्धतीत कार्य आणि ऊर्जा म्हणजे जूल या एककात मोजता. बघा, दोन्हींचे काय? कार्य आणि ऊर्जाचे एकक काय? जूल आहे. एवढं लक्षात ठेवायचं. ऊर्जेचे रूपे, आता ऊर्जेचे रूपे काय? यांत्रिक ऊर्जा. बघा, पहिलं काय यांत्रिक होतं? आता चित्रामध्ये तुम्हाला बघा, इथे दोन चित्र दाखवले. स्थितीत ऊर्जा, चित्रात दिसणाऱ्या क्रियेमध्ये काय घडले? आता बघा, रबराचा तुकडा ताणून सोडून दिला. आता रबराचा तुकडा ताणून सोडून दिला तो काय होतं? परत पहिल्या स्थितीमध्ये येतो. त्यानंतर गलोलीला दगड लावून तिचे रबर ताणून सोडून दिले. बघा, इथे तुम्हाला दिसतच आहे दगड पुढे जाणारे आणि रबर काय होणार आहे? परत त्याच्या पहिल्या स्थितीमध्ये येणार आहे. बघ, वरील उदाहरणावरून लक्षात येते की गलोलीचे रबर ताणून सोडून दिले तर ते मूळच्या स्थितीत परत येते व दगड लांबवर जातो. बघा, इथे तुम्हाला चित्र दिसते. त्याचप्रमाणे खेळण्याला चावी देऊन सोडून दिले तर खेळणे चालायला लागते. उंचावरती साठवलेले पाणी चक्रावरती सोडले तर चक्र फिरायला लागते. या प्रत्येक क्रियेत विस्थापन होते म्हणजे कार्य होते. विस्थापन होणे म्हणजे काय? कार्य होणे. हे लक्षात ठेवायचं. हे कार्य होण्यास ऊर्जा कुठून मिळाली? वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे पदार्थात किंवा वस्तूत साठवल्या गेलेल्या वस्तू ऊर्जेला काय म्हणतात? स्थितीत ऊर्जा म्हणतात. बघा, इथे तुम्हाला स्थितीत ऊर्जेची डेफिनेशन सांगितले. कशी म्हणते? वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे पदार्थात किंवा वस्तूत साठवल्या गेलेल्या ऊर्जेला काय म्हणतात? स्थितीज ऊर्जा म्हणतात. बघा, यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेला यांत्रिक ऊर्जा असे म्हणतात. यांत्रिक ऊर्जा कशा म्हणतात? यांत्रिक कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेला यांत्रिक ऊर्जा म्हणतात. स्थितीत ऊर्जा व गतीची ऊर्जा असे यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार आहे. बघा, स्थितीत ऊर्जा आणि गतीची ऊर्जा यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार आहे. कोणते दोन प्रकार आहे? स्थितीत ऊर्जा आणि गतीची ऊर्जा. स्थितीत ऊर्जा स्थितीमुळे तर गतीची ऊर्जा गतीमुळे प्राप्त होते. कशामुळे प्राप्त होते हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर उष्णता ऊर्जा, सूर्यामुळे पृथ्वीला योग्य प्रमाणात उष्णता मिळते म्हणून वातावरणाचे तापमान सजीवसृष्टीत अनुकूल असे राखले जाते. इंधनाच्या ज्वलनाने उष्णतेची निर्मिती होते. स्वयंपाकघरात उष्णता ऊर्जेचा सतत वापर होतो. उष्णता हे एक ऊर्जेचे रूप आहे. उष्णता काय? ऊर्जेचे रूप आहे. सूर्यप्रकाशात उष्णता ऊर्जा असते. ही कॅलरी या एककात मोजते. बघा, सूर्यप्रकाशात उष्णता ऊर्जा असते. ती कशामध्ये मोजली जाते? तर कॅलरी या एककात मोजली जाते. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर प्रकाश ऊर्जा, सूर्यप्रकाशाच्या साह्याने वनस्पती अन्न तयार करतात. म्हणजेच प्रकाश ऊर्जेचे रूपांतर अन्नातील ऊर्जेत होते. हे आपण शिकलो आहोत. या अन्नाचा वापर वनस्पती आणि प्राणी त्यांची कामे करण्यासाठी करतात. म्हणजेच प्रकाश हे काय? ऊर्जेचे रूप आहे. हे समजते. कशाचे? ऊर्जेचे रूप आहे.
त्यानंतर ध्वनी ऊर्जा, बघा मोठ्या आवाजामुळे खिडकींच्या काचांना तडे गेलेले तुम्ही पाहिले असेल. त्याचप्रमाणे खेळण्यातील काही मोटारींची हालचाल नियंत्रित करण्यासाठी ध्वनीचा वापर केला जातो, म्हणजे ध्वनीमुळे काही कार्य होतात. यावरून ध्वनी हे ऊर्जेचे एक रूप आहे असे लक्षात येते. बघा ध्वनी कसले ऊर्जेचे एक रूप आहे हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर रासायनिक ऊर्जा, लाकूड जळू लागले की उष्णता व प्रकाश मिळतो. काही वेळा जळण्याचा आवाजही येतो. असे का होते? लाकडात साठलेले ऊर्जा रासायनिक क्रियेतून वेगवेगळ्या रूपात बाहेर पडते. लेड ॲसिड बॅटरीमध्ये होणाऱ्या रासायनिक क्रियेने विद्युत ऊर्जा निर्माण होते. बघा लेड ॲसिड बॅटरीमध्ये होणाऱ्या रासायनिक क्रियेने काय होते? विद्युत ऊर्जा निर्माण होते. रासायनिक क्रियेमुळे मिळणाऱ्या ऊर्जेस रासायनिक ऊर्जा असे म्हणतात. उदाहरणही दिले आपल्याला तिथं बघा. त्यानंतर यांत्रिक, उष्णता, प्रकाश, ध्वनी, रासायनिक व विद्युत ऊर्जा ही ऊर्जेची विविध रूपे आहे. बघा ऊर्जेची विविध रूपे. त्यानंतर ऊर्जेचे रूपांतर, कार्य होताना ऊर्जेचे रूपांतर होत असते. एक ऊर्जा रूपांतरणाची साखळी लक्षात घेऊ. बघा ऊर्जा रूपांतरणाची साखळी आपल्याला सांगितली. जलचक्राच्या प्रक्रियेमध्ये सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते. वाफेचे ढग होतात, त्यांच्यापासून पाऊस पडतो. पाणी नद्यांमधून वाहून धरणामध्ये साठते. धरणाचे पाणी उंचावर असल्यामुळे त्या स्थितीच ऊर्जा असते. बघा धरणाचे पाणी उंचावर असल्यामुळे त्यात कोणती ऊर्जा असते हाही पॉईंट लक्षात ठेवायचा. कोणती? स्थितीत ऊर्जा. ते खाली येत असताना स्थितीत ऊर्जेचे गतीत ऊर्जेत रूपांतर होते. बघा स्थितीत ऊर्जेचे कशात रूपांतर होते? गतीत ऊर्जेत रूपांतर होते. पाणी जनित्रावर पडले की त्याची गतिज ऊर्जा जनित्राला मिळते. जनित्र फिरल्यामुळे विद्युत ऊर्जेची निर्मिती होऊन त्याचे रूपांतर विविध ऊर्जेत कसे होते ते आपल्याला वरील चित्रावरून लक्षात येईल. बघा इथे चित्रामध्ये तुम्हाला दाखवलंय या प्रकारे ऊर्जा रूपांतर. विद्युत ऊर्जेचा वापर घरामध्ये विविध कारणांसाठी केला जातो. विद्युत ऊर्जेचे रूपांतर बल्ब, दिवा लावल्यास प्रकाश ऊर्जेतो. बघा दिवा लागल्यास काय होतं? विद्युत ऊर्जेचे प्रकाश ऊर्जेत रूपांतर होते. पंखा चालू केल्यास गतीचे ऊर्जेत रूपांतर होते. त्यानंतर टेप चालू केल्यास ध्वनी ऊर्जेत रूपांतर होते. तर ओव्हन लावल्यास उष्णता ऊर्जेत रूपांतर होते. बघा विविध रूपांमध्ये रूपांतर होते. यावरून अशी लक्षात येते की सर्व ऊर्जा रूपांतरणामध्ये अप्रत्यक्षपणे सूर्याच्याच ऊर्जेचा उपयोग आपण करत असतो. म्हणजे सूर्य हा सर्व ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. सर्व ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता? तर सूर्य. त्यानंतर ऊर्जा स्रोत, ऊर्जा मिळवण्याची साधने म्हणजे ऊर्जा स्रोत होय. ऊर्जा स्रोत दोन प्रकारात वर्गीकरण करता येईल. बघा पारंपरिक ऊर्जा स्रोत किंवा अनवीकरणीय ऊर्जा स्रोत. शतकानुशतके मानव ज्या ऊर्जा स्रोताचा वापर करतो आहे त्या ऊर्जा स्रोतांना काय म्हणतात? पारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणतात. बघा पारंपरिक ऊर्जा स्रोत कशाला म्हणतात? पारंपरिक ऊर्जा स्रोतामध्ये गाई, म्हशीच्या शेणापासून बनवलेल्या गोऱ्या, वनस्पतीचा पाला पाचवणं, जसे लाकूड, कोळसा. अलीकडे काळातील जीवाश्म इंधने जसे पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू यांचा समावेश होतो. हे ऊर्जा स्रोत आपल्याला पुन्हा निर्माण करता येत नाही. म्हणजे काय? पुन्हा न निर्माण करणारे स्रोत आहे. बघा वाढती लोकसंख्या व ऊर्जा स्रोताचा वाढता वापर लक्षात घेता कोळसा, पेट्रोल, डिझेल, खनिज तेल, नैसर्गिक वायू यांचे साठे मर्यादित असल्याने ते संपून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. म्हणून पारंपरिक ऊर्जा स्रोतांना पर्यायी व पूरक स्रोत वापरले श्रेयस्कर ठरणार आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणजे काय? अपारंपरिक ऊर्जा स्रोत किंवा नवीकरणीय ऊर्जा स्रोत, या ऊर्जा स्रोतात वापर पूर्व परंपरेने करण्यात येत नव्हता. हे ऊर्जा स्रोत अक्षय व अखंड आहेत व विविध स्वरूपात ते पुन्हा पुन्हा वापरले जातं. सौर ऊर्जा, तर सौर ऊर्जा बघा सूर्यापासून मिळणारी ऊर्जा अखंड व प्रचंड स्वरूपात आहे. पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या सर्व ऊर्जांच्या मुळाशी सौर ऊर्जाच आहे. सौर ऊर्जा उपयोगात आणण्यासाठी नवनवीन साधने विकसित करण्यात आले, जसे सौर चोल, सौर जलतापक, सौर शुष्कक, सौर विद्युत घट इत्यादी. पहिल्या तीन उपकरणामध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णता ऊर्जेचा वापर केला गेला आहे आणि त्यामुळे अन्न शिजवणे, पाणी गरम करणे, धान्य वाळवणे शक्य झाले आहे.
तसे सौर विद्युत घटकामुळे विद्युत ऊर्जा मिळवणे शक्य झाले आहे. मोठ्या प्रमाणात विद्युत निर्मिती करण्याची क्षमता सौर विद्युत संयंत्रात आहे. या संयंत्रात अनेक सौर विद्युत घट असतात. बघा इथे पवन ऊर्जा तुम्हाला दाखवले, पवन ऊर्जा प्रकल्प चित्रही तुम्हाला दाखवले. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा वापर करून पवनचक्कीद्वारे विद्युत निर्मिती केली जाते. पवनचक्कीचा वापर विहिरीतील पाणी काढण्यासाठी सुद्धा केला जातो. त्यानंतर सागरी ऊर्जा, समुद्रातील खाडीकडी चिंचोळा भाग निवडून त्या ठिकाणी भिंत बांधतात. भरती अवोटीमुळे निर्माण होणाऱ्या लाटांमुळे भिंतीत बसवलेले जनित्र फिरू लागते व वीज तयार होते. त्यानंतर जलविद्युत ऊर्जा, उंच ठिकाणी धरणामध्ये साठवलेले पाणी बोगद्याच्या साह्याने खाली आणून जनित्राची पाती फिरवली जातात. अशा पद्धतीने वीज निर्मिती करणाऱ्या केंद्रामध्ये जलविद्युत केंद्र म्हणतात. महाराष्ट्रात कोयना धरणावर मोठा जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहे. बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे, तर कोयना. इतर धरणांवरही लहान जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहे. त्यानंतर समुद्रातील लहरीपासून मिळणारी ऊर्जा, समुद्रातील लाटा पुढे पुढे जाताना एखाद्या ठिकाणी पाणी नियमितपणे वर खाली होत असते. या गोष्टीचा उपयोग करूनही विद्युत निर्मिती करता येते. त्यानंतर अणुऊर्जा, वीजटंचाईचे गंभीर लक्षण लक्षात घेता अणुऊर्जेद्वारे विजेचे उत्पादन करता येते. युरेनियम, थोरियम यासारख्या जड मूलद्रव्यातील अणूंच्या विघटनामधून निघणाऱ्या उष्णतेचा वापर करून वीज निर्मिती केली जाते. याच प्रकारे आपला आजचा लेक्चर इथे संपला. जर तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.